राजेंद्र क्लॉथ, लग्नबस्त्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड संगमनेर। लाखो भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या पारनेर तालुक्यातील कोरठण येथील श्री क्षेत्र खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। तिसऱ्या दिवसाच्या यात्रेची सुरुवात खंडोबाच्या अभिषेक आणि महापूजेने झाली। शिवाजी ढोमे आणि भामाबाई ढोमे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती झाली। तर सकाळी 9 वाजता कोरठण खंडोबाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी मंदिरातून प्रस्थान झाली। त्यानंतर बोरी, माळवाडी, साकोरी, बेल्हे, कळस, आळकुटी, सावरगाव, घुले, कांदळी, वडगाव या मानाच्या पालख्यांनी कोरठण खंडोबा पालखीसोबत मंदिर प्रदक्षिणा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली। तर दुपारी 12 वाजता पालख्यांपुढे लंगर तोडल्यानंतर सर्व पालख्या मिरवणुकीने मंदिर परिसरावर आगमनित झाल्या। पालखी मानकऱ्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने केला गेला। तर मोजक्या भाविक भक्तांकडून पालख्यांवर खोबरे भंडाऱ्याची उधळण झाली। दुपारी 12:30 वाजता पालखी सोहळा साजरा झाला। या वर्षी म्हणजे सलग दुसरा वर्ष यात्रा रद्द होण्यात या देवस्थानच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने हे लाखो भाविक भक्तांचं कुलदैवत आणि दरवर्षी पौष पौर्णिमेचा 3 दिवसाचा जो यात्रोत्सव होतो त्याच्यामध्ये 5 ते 6 लाख भाविक येत असतात। कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सन 2021 आणि सन 2022 या दोन्ही यात्रा प्रशासन, देवस्थान आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त निर्णयातून रद्द करण्यात आल्या होत्या, जेणेकरून लाखो भाविक भक्तांना या संसर्गाची वाढ इथून होऊ नये म्हणूनसाठी प्रशासनाने दिलेले जे नियम होते, जी नियमावली होती त्याला अनुसरून या यात्रेचं मर्यादित स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये मंदिर बंद होतं, दर्शन बंद होतं आणि मंदिराकडे येणारे रस्तेही बंद होते। फक्त ज्या मानाच्या परंपरेने येणाऱ्या ज्या पालख्या आणि काठ्या आहेत त्यांच्या मोजक्या प्रतिनिधींना एक प्रत्येकी 10 अशा मानकऱ्यांनाच या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली होती आणि त्या परवानगीनुसार आज यात्रेचा मुख्य दिवस होता। या ठिकाणी मानाच्या पालख्या आणि मानाच्या काठ्यांचा मिरवणूक होऊन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व मानकऱ्यांनी आणि प्रतिनिधींनी कोरोना नियमांचं पालन करून हा यात्रोत्सव संपन्न करण्यामध्ये प्रशासनाला, देवस्थानला जे सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आहेत। लाखो भाविक भक्त जे 5 लाखाच्या संख्येने येतात यांनीसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेली नियमावलीला अनुसरून कोणीही या ठिकाणी येऊन गर्दी केली नाही किंवा आपल्या घराकडून शहराकडून निघाले नाहीत आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने नियोजन यशस्वीरित्या पार पडलं असं देवस्थानच्या वतीने सर्वांना धन्यवाद देऊन सांगण्यात येत आहे। नमस्कार, मी PI गोळप, पारनेर पोलीस स्टेशन पारनेर इन्चार्ज। 17-18-19 पिंपळगाव रोटा येथे कोरठण खंडोबाची यात्रा होती। त्या यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाने आवाहन केलं होतं की यावेळेस यात्रा रद्द करण्यात आलेली आहे आणि इथे जे काठी आणि पालखीचे मान आहेत तेवढ्याच जणांना जी पारंपरिक यात्रा आहे ती पूर्ण करायची आणि जो भाग आहे संस्कृतीचा तो राखायचा म्हणून त्यांना लिमिटेड लोकांसह एका पालखीसोबत आणि एका काठीसोबत 10 लोक असा प्रवेश देण्यात आला होता। सदर आवाहनाला प्रशासनाच्या प्रतिसाद देऊन भाविकांनी आणि यांना समस्त इतर मानकरी आहेत काठ्या पालख्यांचे त्यांनी योग्य प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि 260-270 लोकांच्या उपस्थितीमध्ये गडावरती कोरठण खंडोबाची यात्रा पार पडलेली आहे। यात्रा सुरळीत झालेली आहे त्याबद्दल मी प्रशासनातर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे सर्व भाविकांचं, कोरठण खंडोबा ट्रस्टचं आणि इतर समस्त प्रशासकीय अधिकारी, बंदोबस्ताला आलेले कर्मचारी यांचा आभार मानतो आणि यापुढेही असंच सहकार्य राहील अशी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। ब्राह्मणवाडा मानाच्या काठीनं मंदिर गाभाऱ्यामध्ये देव भेट घेतली तर बेल्हा मानाच्या काठीनं मंदिर शिखराला देवदर्शन घेतलं। त्यानंतर साकोरी, कळस, बुगेवाडी, पिंपरी पेंढारेतून आलेल्या मानाच्या काठ्यांनी देवदर्शन घेऊन यात्रोत्सवाची सांगता झाली। तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा बंदोबस्ताचं नियोजन प्रभावी झालं। यात्रोत्सवाला देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्वस्त किसन धुमाळ, अमर गुंजाळ, बंशी धुमे, किसन मुंडे, उपसरपंच महादेव पुंडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, सुरक्षा अधिकारी सुरेश सुपेकर
यांची उपस्थिती होती। पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर।